स्टूडेंट्स वेलकम टू माय चैनल कदम क्लासेस तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आतापर्यंत आपण 8वी ते 10वी पर्यंतचे सायन्स लेसन स्टडी केले। आज आपण 11th स्टँडर्ड महाराष्ट्र बोर्ड बायोलॉजी स्टार्ट करत आहोत। 11वीचं बायोलॉजी आपण स्टार्ट करत आहोत। टुडे आई एम गोइंग टू एक्सप्लेन फर्स्ट लेसन ऑफ बायोलॉजी लिविंग वर्ल्ड। आज आपण बायोलॉजीचा पहिला लेसन स्टडी करणार आहोत लिविंग वर्ल्ड। फर्स्ट आपण बायोलॉजी म्हणजे काय हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल। बायोलॉजी म्हणजे नक्की काय? आतापर्यंत आपण 5वी ते 10वी सायन्स स्टडी करत आलो आणि बायोलॉजी मध्ये नक्की कशाचा स्टडी असतो, त्याच्यामध्ये काय काय स्टडी केलं जातं, कशाबद्दल केलं जातं, तर बायोलॉजी मीन्स द सायन्स ऑफ लाईफ अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम। बायोलॉजी म्हणजे लाईफ रिलेटेड जे काही सायन्स आहे त्याच्याबद्दल आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम याच्याबद्दल बायोलॉजी मध्ये स्टडी केला जातो। मराठीमध्ये त्याला जीवशास्त्र असं म्हटलं जातं। प्लॅनेट अर्थ इज अ मेड अप ऑफ अबायोटिक अँड बायोटिक कॉम्पोनंट्स। आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण पाचवीपासून लिव्हिंग थिंग्स नॉन लिव्हिंग थिंग्स या सगळ्यांचा स्टडी करत आलेलो आहोत। सजीव म्हणजे काय, निर्जीव म्हणजे काय, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला माहिती आहे की लिव्हिंग थिंग्स एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हालचाल करू शकतात, मुव्हमेंट करू शकतात, परत त्याचप्रमाणे ब्रीथ करू शकतात, हालचाल करू शकतात। त्याचप्रमाणे प्लॅनेट अर्थ जे आहे, आपली पृथ्वी जी आहे ती कशापासून तयार झालेली आहे, इज अ मेड अप ऑफ अबायोटिक अँड बायोटिक कॉम्पोनंट्स। अबायोटिक अँड बायोटिक कॉम्पोनंट्स या दोघांनी मिळून हे प्लॅनेट अर्थ तयार झालेला आहे। बायोटिक कॉम्पोनंट्स आर द लिव्हिंग बीइंग्स प्रेझेंट अराउंड अस। बायोटिक कॉम्पोनंट्स म्हणजे काय, तर लिव्हिंग बीइंग्स जे आहेत ते आपल्या आजूबाजूला जे आपण सगळे लिव्हिंग बीइंग्स प्रेझेंट आहे त्यालाच आपण बायोटिक कॉम्पोनंट्स असं म्हणतो। नेक्स्ट वन इज अ बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ। आपण पुढचा पॉइंट स्टडी करणार आहोत बेसिक प्रिन्सिपल्स काय आहेत आपल्या लाईफचे। द लिव्हिंग बीइंग वन्स प्रोड्यूस हॅज टू सर्वाइव्ह। एखादा जीव जन्माला आल्यानंतर त्याला जगण्यासाठी त्याला जगावंच लागतं, किंवा तो फॉर सर्वाइव्ह आणि जगण्यासाठी एक नीड्स एनर्जी, जगण्यासाठी त्याला एनर्जीची गरज असते अँड केमिकल मॉलिक्युल्सची गरज असते। आता ही एनर्जी आपल्याला कशापासून मिळते हे आपण शिकत आलेलो आहोत की एनर्जी आपल्याला आपण जे काही फूड खातो त्याच्यापासून आपली एनर्जी क्रिएट होते। फॉर एनर्जी इट हॅज टू परफॉर्म मेटाबॉलिझम, आणि एनर्जीसाठी आपल्याला मेटाबॉलिझम परफॉर्म करायला लागतं। मेटा मीन्स ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स, कॉल्ड एज अ कॅटाबॉलिझम अँड मेकिंग अ न्यू मॉलिक्युल, आणि त्याच्यापासून एक नवीन मॉलिक्युल तयार होतो त्याला अनाबॉलिझम असं म्हटलं जातं। नेक्स्ट प्रिन्सिपल काय आहे, ऑर्गॅनिझम शो टेंडन्सी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट। नवीन जन्माला आलेला जीव त्याच्यामध्ये ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ही होतच असते, त्याची वाढ आणि डेव्हलपमेंट ही होत असते। नेक्स्ट प्रिन्सिपल कोणता आहे लाईफ बद्दल, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर नॉट द प्रोसेसेस विच हॅव अनलिमिटेड टाइम स्पॅन। ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ही अशी प्रोसेस आहे की ज्याला अनलिमिटेड टाइम स्पॅन नाहीये। एका लिमिट पर्यंतच एखाद्या लिव्हिंग बिंगची, एखाद्या लिव्हिंग थिंगची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ही होत असते। ऍट अ सर्टन पॉइंट मॉलिक्युल्स ऑर्गन सिस्टीम बीइंग टू लूज देअर इफेक्टिव्ह वर्किंग अँड बिकम ओल्ड। एका सर्टन पॉइंटला लिव्हिंग थिंग्सच्या एका सर्टन पॉइंटला जेव्हा त्यांची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होत असते तेव्हा असा एक सर्टन पॉइंट येतो की जेव्हा शरीरामध्ये मॉलिक्युल्स आणि ऑर्गन सिस्टीम जे असतात ते त्यांचं जे काम करण्याची जी क्षमता आहे, शक्ती आहे, ती हळूहळू कमी होते, त्याचा इफेक्ट कमी होतो। यालाच आपण म्हणतो की आपलं वय झालंय, वयानुसार आपल्याला काम होत नाही का, तर आपल्या शरीरातले मॉलिक्युल्स ऑर्गन सिस्टीम आपल्याला साथ देत नाही। लाईफ हॅज टू कंटिन्यू, हेन्स द ऑर्गॅनिझम ट्राइज टू प्रोड्यूस यंग वन लाईक इटसेल्फ। लाईफ ही अशी प्रोसेस आहे, ही कंटिन्यू चालणारी प्रोसेस आहे, हेन्स त्याच्यामुळेच ऑर्गॅनिझम स्वतःसारखा आपल्यासारखा एक दुसरा जीव निर्माण करतो, तयार करतो। इट इज पॉसिबल ड्यू टू रिप्रोडक्शन, आणि हे कशामुळे पॉसिबल आहे तर रिप्रोडक्शन, ज्याला आपण मराठीमध्ये प्रजनन असं म्हणतो, याच्यामुळे एखादा नवीन जीव निर्माण होतो। रिप्रोडक्शनचे दोन टाईप्स आहेत, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन, याचा स्टडी आपण नेक्स्ट करणारच आहोत। अशा पद्धतीने हे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत। नेक्स्ट प्रिन्सिपल आहे, as the body loses its capacity to perform metabolism the organism dies। जेव्हा आपली बॉडी मेटाबॉलिझम प्रोड्यूस करण्याचं काम बंद करते, परफॉर्म करण्याचं काम बंद करते,
तेव्हा ऑर्गॅनिझम हा टाळतो. म्हणजे असं म्हणलं आता आपले बॉडी मधले जे काही ऑर्गन सिस्टीम आहे ते फंक्शन करण्याचं बंद करतात तेव्हा आपण डेड होतो. नेक्स्ट फंक्शन आहे एनी लिव्हिंग बीइंग रिस्पॉन्ड टू थर्मल केमिकल और बायोलॉजिकल चेंजेस इन द सराउंडिंग. दिस इज द युनिक प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बीइंग. लिव्हिंग बीइंगची सगळ्यात युनिक प्रॉपर्टी काय आहे की कुठलाही लिव्हिंग बीइंग ही जे आपल्या सराउंडिंगला जे काही चेंजेस होतात म्हणजे थर्मल असू दे केमिकल असू दे किंवा बायोलॉजिकल चेंजेस असू दे त्याला रिस्पॉन्ड करतो हे युनिक प्रॉपर्टी आहे लिव्हिंग बीइंगची. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण 11 स्टँडर्डचा बायोलॉजीचा फर्स्ट लेसन लिव्हिंग वर्ल्ड हा चालू केला आहे. बायोलॉजी म्हणजे काय बघितलं त्याच्यानंतर त्याचे बेसिक प्रिन्सिपल्स काय आहेत लाईफ बद्दल याचा स्टडी केला. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका.